शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान गावातील शेतात छापेमारी करत स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने गांजाची शेती उद्ध्वस्त केली आहे। त्या ठिकाणी कापूस आणि तुरीच्या शेतीच्या आड गांजाची शेती केली जात होती। या कारवाईत 3 कोटीचा गांजा पोलिसांनी हस्तगत केला आहे। सदरी दमदार कामगिरी LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली आहे। LCBचे पोलीस निरीक्षक श्री दत्तात्रय शिंदे यांना गुप्त माहितीद्वारा मार्फत माहिती मिळाली की देवा कहारू पावरा यांनी कसत असलेल्या शेतामध्ये कापूस व तूर पिकाच्या आड गांजाची लागवड केली आहे। अशी माहिती प्राप्त होताच त्यांनी लागलीच पथकाला कारवाई करण्याच्या सूचना केल्या। त्यानुसार पथकाने शिरपूर तालुक्यातील लाकड्या हनुमान शिवार गाठून देवा पावरा कसत असलेल्या शेताचा शोध घेतला। या शेतात तूर व कापूस या पिकात मध्यभागी गांजाची लागवड केल्याचं निदर्शनात आलं। 3 ते 6 फूट उंचीची ही रोपे होती। तर पथकाने गांजाची शेती उद्ध्वस्त करून या गांजाची पंचायत समक्ष मोजदात केली आहे। यात 6002 किलो एवढे वजन भरले। बाजार भावाप्रमाणे या गांजाची किंमत तब्बल 3 कोटी 10 हजार इतकी आहे। या कारवाईचं आयोजित पत्रकार परिषदेत कौतुक करत LCBचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय शिंदे व त्यांच्या पथकातील अधिकारी कर्मचाऱ्यांना 20,000 रुपयाचा रिवॉर्ड पोलीस अधीक्षक संजय बारकुण यांनी दिले। धुळे जिल्ह्यामध्ये शिरपूर तालुका पोलीसच्या म्हणजे सांगली पोलीसच्या हद्दीमध्ये लाकड्या हनुमान या शिवारामध्ये आपण मोठी गांजाची कारवाई केली आहे। ही कारवाई आमच्या LCBचे PI दत्ता शिंदे साहेब त्याच्या पथकाने केली आहे। त्यामध्ये जवळजवळ 1860 झाडं आपण शेती केली होती ते आपण जप्त करण्यात आली आहेत। ही झाडं बऱ्यापैकी जुनी दिसून येतात कारण याचे खोड हे 3.5 इंचापासून 4.5 इंचापर्यंत आहे आणि हाईट ही 3 फुटापासून 6 फुटापर्यंत आहे। त्याची बाजार किंमत आपण 5,000 लावली आहे। त्यानुसार हे जे टोटल किंमत होती 3 कोटी 10 हजाराची। त्या केलेल्या कामगिरीबद्दल मी आमच्या LCB पथकांचे अधिकारी दत्ता शिंदे त्या पथकाचं मी या ठिकाणी कौतुक करतो व त्यांना या केलेल्या कामगिरीबद्दल मी 20,000 बक्षीस जाहीर करतो। मी आपल्या माध्यमातून हे पण सांगू इच्छितो की जर कोणाला आपल्या जिल्ह्यातील कुठल्या अंमली पदार्थाबद्दल माहिती असेल म्हणजे गांजा असेल चरस असेल हिरोईन असेल MD असेल कुत्ता गोली असेल किंवा दारू असेल तर गुटखा असेल तुम्ही ह्या नंबरवर आपण संपर्क करू शकता। ह्या जो बातमीदार असेल त्याचं आम्ही नाव गुपित ठेवू नाव पत्ता गुपित ठेवू त्या जर त्या व्यक्तीचं फोटो पाठवतात ते फोटो पाठवू शकतात लोकेशन पाठवू शकतात। हा अँड्रॉइड मोबाईल आहे त्यात व्हॉट्सअप ॲक्टिवेट केलेलं आहे तेव्हा ती इथूनच माहिती आमच्याकडे मिळेल। जर एखादी आम्हाला बातमीदारी माहिती दर्जेदार दिली आणि एक मोठी जर त्यामध्ये कारवाई झाली तर आम्ही यथोचित त्यांना बक्षीस सत्कार देईल करू। केलेल्या कामगिरीबद्दल LCB पथकाचं व सगळं जयेश खलाणे शिरपूर तालुक्याचे PI यांचं कौतुक करतो। सदर या आरोपी विरुद्ध शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। प्रतिनिधी पवन मराठे माझा महाराष्ट्र न्यूज धुळे। मोटरसायकल व सायकल चोरट्यांना देवपूर पोलिसांनी अटक केली आहे। त्यांच्याकडील मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला असून या चोरट्यांच्या विरोधात देवपूर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सागर मच्छिंद्र पाटील राहणार दमाने असे अटक केलेल्या चोरट्याचे नाव असून त्याच्या ताब्यातून 50,000 रुपये किमतीची 1 मोटरसायकल व 10,000 रुपये किमतीच्या 3 सायकल असा 60,000 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे। जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुण यांनी चोरीच्या घटनांना अटकाव करण्याच्या सूचना दिल्या होत्या। त्याच माध्यमातून देवपूर पोलीस स्टेशनचे पथक पेट्रोलिंग करत असताना दत्त मंदिर चौकातून नळढाणा चौफुलीकडे जाताना एक संशयित इसम आढळून आला। याला थांबवून विचारपूस केली असता त्याने उडवा उडवीची उत्तरे दिली। त्याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अधिक विचारपूस केली असता त्याने चोरीच्या घटनांची कबुली दिली आहे। काल दिनांक 2/11/2023 रोजी एक संशयित इसम आमच्या गुन्हे शोध पथकाच्या पेट्रोलिंग दरम्यान आढळला। त्याला आमच्या पथकाने थांबण्यासाठी इशारा दिला असता तो मोटरसायकल तो समस्यादृष्ट्या पळून जात असताना मिळून आला। त्याला थांबवून पोलिसांनी आणलं आणि त्याची समस्या चौकशी केली असता त्याच्याकडे एक चोरीची मोटरसायकल असल्याचे आढळून आले। अधिक चौकशी केली असता त्याने 3 वेगवेगळ्या ठिकाणून सायकली चोरलेल्या आहेत। त्याने आणखीन देखील काही सायकली चोरल्या असल्याची दाट संशय आम्हाला आहे। त्यावरून त्याचं नाव पत्ता वगैरे विचारला असता त्याने आपले नाव सागर मच्छिंद्र पाटील वय 27 राहणार धामणे तालुका जिल्हा धुळे येथे त्याने माहिती सांगितली। सदर आरोपीला आम्ही
चोरीच्या गुन्ह्यामध्ये अटक करण्यात आली असून त्याची मागणी न्यायालयाकडून 2 दिवस पोलीस कस्टडी घेण्यात आली आहे. त्याच्याकडून अजून सुद्धा काही सायकल किंवा मोटरसायकल वगैरे रिकवर होण्याची शक्यता आहे. सविस्तर तपास आमचे पोलीस हवालदार साळुंके हे करीत आहेत. सर, काय गुन्हे आहेत त्याच्याबरोबर? अजून तपास चालू आहे, बाकीची माहिती घेण्याचं कामकाज चालू आहे. सदरची कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुट, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली देवपूर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सतीश घोटेकर यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक राजेश इंदवे, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक मिलिंद सोनवणे, पोलीस हेड कॉन्स्टेबल पंकज चव्हाण, पोलीस नाईक महेंद्र भदाने, पोलीस कॉन्स्टेबल राहुल गुंजाळ, पोलीस कॉन्स्टेबल सागर थाट शिंगारे, पोलीस कॉन्स्टेबल सौरव कुटे, पोलीस कॉन्स्टेबल एस एम गवळे यांनी केली आहे. प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. मनोज जरांगे पाटील यांच्यासाठी आज मराठा समाजाने रस्त्यावर उतरत शहरात मोर्चा काढत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे. जरांगेंनी आपले आंदोलन स्थगित करण्याची घोषणा केली आहे, त्यामुळे मागील इतिहास पाहता त्यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, म्हणून त्यांना झेड प्लस सुरक्षा द्यावी अशी मागणी यावेळी मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. या मोर्चाला शहरातील क्वीमाइन क्लब पासून सुरुवात झाली, तर या मोर्चात महिलांसह मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. त्यानंतर शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन दिलं आहे. मनोज जरांगे पाटील यांनी आरक्षण मागणीवर सरकारला जेरीस आणला आहे. यापूर्वी सरकारने आरक्षण आंदोलन मोडीस काढण्याचा प्रयत्न केला आहे. सरकारचे आतापर्यंत कटकारस्थान पाहता आता मराठा समाजाचा सरकारवर विश्वास आलेला नाही. आता जरांगे यांनी आंदोलन स्थगित करून अल्टिमेटम दिला आहे, मात्र आंदोलन संपलेलं नाही. यामुळे मनोज जरांगे पाटील यांना संपवण्यासाठी त्यांच्यासोबत दगाफटका होण्याची शक्यता नाकारता येत नाही, त्यामुळे जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी आज सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आली आहे. मनोज भाऊ जरांगे पाटील यांच्या पाठिंब्यासाठी सर्वजण जमलेला आहोत, त्याचप्रमाणे त्यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी कलेक्टर साहेबांना निवेदन द्यायला आलेलो आहे. आणि मराठ्यांचा आरक्षणाचा जो हक्क आहे तो हिरावून घेण्यात येत आहे, त्यासाठी आमचं जरांगे पाटील यांना साखळी उपोषणाप्रमाणे तर पुढे पाठिंबा राहणारच आहे. पण यापूर्वीही आमचे सर्व बंधू आणि भगिनी आंदोलनाला बसलेले होते. आज आम्ही कलेक्टर साहेबांना जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा मिळावी यासाठी निवेदन द्यायला चाललेलो आहोत. आपल्या मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी निवेदन देण्यात आलं आहे. तसेच मनोज जरांगे पाटील यांना झेड प्लस सुरक्षा या सरकारने दिलीच पाहिजे, कारण आमच्या समाजातील बऱ्याचशा नेत्यांवर अन्याय झाला आहे, त्यांचा घातपात आणि मृत्यू झाला आहे. म्हणून आम्ही जरांगे पाटील साहेबांना झेड प्लस सिक्युरिटीची मागणी करण्यासाठी इथे आलेलो आहे. तसंच मराठा समाजाला आरक्षण देणं हे सरकारचं कर्तव्य आहे, हे देखील त्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे. धुळे तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशा मागणीचे निवेदन शिवसेना उभाटा तालुक्याच्या वतीने जिल्हा प्रशासनाला करण्यात आले आहे. यावेळी सेनेच्या पदाधिकाऱ्यांसह शेतकरी वर्गही मोठ्या संख्येने उपस्थित होता. धुळे तालुका दुष्काळी तालुका असून देखील धुळे तालुक्याचे नाव महाराष्ट्र शासनाने दुष्काळग्रस्त तालुक्याच्या यादीत समाविष्ट केले नाही, यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. धुळे तालुक्यात महाराष्ट्रातील दुष्काळाबरोबरच भीषण दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. यंदा पावसाच्या अत्यल्प प्रमाणामुळे खरीपाच्या पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे, तर उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट आली आहे. कापूस, ज्वारी, बाजरी यादी पिकांचे नुकसान होऊन पीक कमी प्रमाणात आलं आहे. असे असतानाही धुळे तालुक्याच्या दुष्काळग्रस्त तालुक्याचा यादीत समाविष्ट केलेला नाही हा तालुक्यातील शेतकऱ्यांवर शासनाने व प्रशासनाने केलेला अन्यायच आहे, असा आरोप करत धुळे तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करावा अशी मागणी तालुका शिवसेना उभाटाच्या वतीने करण्यात आली आहे. महाराष्ट्र सरकारने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये 40 तालुके हे दुष्काळी जाहीर केले आणि उर्वरित सर्व तालुक्यांवर
सरकार ने फार मोठा अन्याय केलेला आहे। पाऊस पडलेला नाही, नद्या नाल्यांना पाणी नाही, विहिरी कोरड्या ठागेत, अशा परिस्थितीमध्ये पिकं देखील मोठ्या प्रमाणावर खरिबाची करपलेली आहेत। आणि असा दुष्काळ असताना हा धुळे तालुका दुष्काळ त्यांनी जाहीर केला नाही, म्हणून आज आम्ही इथं जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत आहोत। धुळे तालुका हा दुष्काळ जाहीर झालाच पाहिजे अशी आमची धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही मागणी करत आहोत। आणि या मागणीला आम्ही सतत या शेतकऱ्यांना न्याय मिळवल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, आणि धुळे तालुका जोपर्यंत जाहीर होत नाही तोपर्यंत आपलं हे आंदोलन सुरूच राहणार। धुळे तालुक्यात परतीचा पाऊस देखील न आल्याने रब्बीच्या आशेवरती असलेला शेतकरी उद्ध्वस्त झाला आहे। तालुक्यातील नदी नाले विहिरी कोरड्या पडू लागल्याने रब्बी हंगामही येणार नसल्याचे आज आपल्याला चित्र दिसून येत आहे। पाण्याअभावी गहू, हरभरा, कांदा इत्यादी रब्बीच्या हंगामाची पिके नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत। तसेच विहिरी आटू लागल्याने माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे, त्यामुळे दुष्काळाची तीव्रता अधिक वाढली आहे। तालुका हा दुष्काळग्रस्त जाहीर करून यादीत समाविष्ट करावा अशी मागणीही यावेळी करण्यात आली आहे। प्रतिनिधी रूपक बिरारी, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। आयमन फिल्म प्रस्तुत आरिफ शेख यांची निर्मिती असलेला आणि दिग्दर्शक फैज अहमद यांनी दिग्दर्शित केलेला चिंतांग हा अहिराणी चित्रपटाचा प्रीमियम शो धुळे शहरातील ज्योती चित्रपटगृहात दिनांक 3 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 6 वाजता आयोजित करण्यात आल्याची माहिती चित्रपटाचे निर्माता आरिफ शेख, दिग्दर्शक फैज अहमद धुळेकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितलं आहे। फैज अहमद यांनी सुमारे 10 वर्षांपूर्वी चंदन हा पहिला अहिराणी चित्रपट दिग्दर्शित केला होता। मोठ्या कालावधीनंतर अथक परिश्रमातून त्यांनी आता चिंतांग हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे। 3 नोव्हेंबर रोजी चिंतांग हा चित्रपट धुळे शहरातील ज्योती टॉकीज येथे प्रदर्शित केला जाणार आहे। त्यानंतर दररोज दुपारी 12 वाजता या चित्रपटाचा शो होणार आहे। या चित्रपटात मुंबईतील स्टार कलाकारांसह खानदेशातील अनेक कलावंतांनी भूमिका साकारल्या आहेत। सामाजिक व कौटुंबिक विषयावरील हा चित्रपट आहे, त्यामुळे हा चित्रपट अवश्य पहावा असे आवाहन यावेळी निर्माता आरिफ शेख, दिग्दर्शक फैज अहमद यांनी केले आहे। नमस्कार मित्रांनो, पण नाम बोला, माझं नाव फैज अहमद धुळेकर। मी चितांग हा चित्रपटाचा दिग्दर्शक, हा माझा चित्रपट जे आहे 3 तारखेला ज्योती सिनेमा धुळे 6 वाजता त्याचा प्रीमियर शो ठेवला आहे। तरी सर्व खानदेशी बांधवांना भगिनींना माझी विनंती आहे की हा सामाजिक सोशल चित्रपट जे बघण्यासाठी हा चित्रपट जे आहे चितांग नावाचा या चित्रपटाची कथा किंवा ज्याला आपण पटकथा म्हणतो ती अशी आहे की हा संपूर्ण चित्रपट शेतकरी जीवनावर आधारित आहे की शेतकरी जीवन जे आहे, कष्टकरी शेतकरी बळीराजा ज्याला आपण म्हणतात, ते आपलं जीवन कसं इथं व्यतीत करतात आणि काय काय संकटात ते जे आहे आपलं संसार जे थाटत राहतात आणि किती स्ट्रगल त्यांना करावा लागतो आपल्या संसारासाठी, हा शेतकरी जीवनाचं जे आहे संपूर्ण याचं जे आहे आम्ही या चित्रपटात भरपूर वर्णन केलेलं आहे त्या माध्यमातून हा चित्रपट आहे। आता माझी विनंती आहे की हा चितांग नावाचा माझ्या चित्रपटासाठी संपूर्ण खानदेशातले किंवा खानदेशाचे बाहेर किंवा आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या लोकांनी हा चित्रपट बघावा आणि याच्यात काय आम्ही ते संदेश समाजाला देण्याचा प्रयत्न केलेला आहे ते चित्रपट बघा, ते तुम्हाला कळेल। म्हणून विनंती आहे की हा चित्रपट अवश्य बघावा, सहकुटुंब बघावा। प्रतिनिधी सुनील निकम, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे। तालुक्यातील शिरूर चौफुली येथे बोलेरो वाहनाला अडवून वाहनांसह मोबाईल व पैसे लुटून नेणाऱ्या भामट्यांचा छडा लावण्यात धुळे तालुका पोलिसांना यश आले आहे। अवघ्या 24 तासात गुन्ह्याची उकल करत लुटारूंकडून वाहनांसह 39 लाखाचा मुद्देमाल हस्तगत केला।
अकोला येथील रहिवासी रवींद्र वसंतराव देशमुख हे काल बोलेरो MH 37 JA 1991 वाहनाने मेहुनबारे येथून सुमारे 33 लाख रुपयाचा शेती उपयोगी औषधाचा माल घेऊन धुळे 40 गाव रोडने धुळ्याकडे येत होते. सायंकाळी 5 वाजेच्या सुमारास शिरूर चौफुली येथे पुलाच्या पुढे त्यांना स्विफ्ट डिझायर वाहनातून आलेल्या अनोळखी लोकांनी अडवले. तसेच आम्ही फायनान्स कंपनीचे लोक आहोत, तुमच्या बोलेरो गाडीवर हप्ते थकित आहेत, म्हणून ही गाडी धुळे येथे फायनान्स ऑफिसला घेऊन जावी लागणार आहे, असे सांगून देशमुख यांना शिबीगाळ व मारहाण केली. देशमुख यांच्यासह त्यांच्यासोबत असलेल्या व्यक्तीकडील मोबाईल व पैसे तसेच बोलेरो पिकअप वाहन त्यातील शेती उपयोगी औषधाचा माल बळजबरीने हिसकावून चोरून नेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस उपनिरीक्षक दीपक धनवटे, पोलीस हेड कॉन्स्टेबल नितीन चव्हाण, किशोर खेरनार, प्रवीण पाटील, दगडू कोळी, कुणाल पान पाटील यांच्यासह अन्य पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. तसेच तक्रारदारांकडून अनोळखी चोरट्यांची माहिती विचारून तपासाला वेग दिला. अवघ्या 24 तासात लुटारूंना शोधण्यात यश आले. त्यात चोरीस गेलेले बोलेरो वाहन, शेती उपयोगी औषध असा एकूण 39,05,933 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केला. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक संजय बारकुण, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी साजन सोनवणे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली. प्रतिनिधी पवन मराठे, माझा महाराष्ट्र न्यूज, धुळे.